दिसून येत. त्यांच्या पाठिंबा व्यक्त करण्यासाठी आज या ठिकाणी आपण सर्व सर तुम्ही आपण काय वेगळं नाही, आपण सगळेजण समाजाचे घटक आहोत. ते सर्वात प्रथम आपण सगळ्यांनी हे मान्य केलं पाहिजे. आणि त्यामुळं भेदभाव न करता आज या ठिकाणी खऱ्या ईश्वराला काही प्रश्न कधी तिने असं विचारा असं वाटतो का हे काहीच लोकांच्या नशिबी मग अपंग भंग का हे काय लोकांच्या नशिबी बुद्धिमत्तपणा. आणि खऱ्या अर्थाने जेव्हा आम्ही सर्व तिची उपासना करतो, वेगवेगळ्या जाती धर्माच्या लोकांनी घरी असलो तर तुला देव म्हणून आम्ही मागतो, मग असं असताना असं जेव्हा पाहायला मिळत तर एक प्रकारचं थोडं मोठ्या प्रमाणात दुःख होत की त्याच शब्दात सुद्धा वर्णन करू शकतो. मी आज माझे मित्र आकाश उत्तमराव पवार यांनी मोठ्या धाडसाने एक पाऊल उचललं. एक पाऊल हे एवढं मोठं पाऊल एक जमिनी उचललं आणि त्या पावलाच्या माध्यमातून राष्ट्रीय अपंग विकास महासंघ सातारा जिल्ह्याची स्थापना. मला अजून आठवत की कोरेगावच्या जवळ मला त्या गावाचं नाव माफ करायला मी विसरतो, पण त्या ठिकाणी लहान लहान मुलं आहे असेच त्यांना पण त्यांना दृष्टी नाही, पण माझ्यापेक्षा जास्त एखाद्या चांगल्या जे उत्कृष्टपणे जे गाणे म्हणू शकतात, वेगवेगळे जे यंत्रणं आहेत तबला मग तंबोरा वायलन गिटार हे वाजवू शकतात. आणि मग पण करणार का मी स्वतःला त्या भूमिकेतून कधीच बघू शकत नाही आणि बघणार पण कधी कधी वाटत तर आयुष्यात एक जर विष म्हणतो ना आपण की देवाने विचारलं की उदयन राजे तुम्हाला काय हवंय, तुम्ही एक फक्त विष इच्छा मागील ते म्हणजे माझे जेवढे बांधव आहेत त्यांना माझ्यासारखं आणि इतरांसारखं चांगलं होऊ द्या एवढीच इच्छा आम्ही त्यांनी करतो. मी तुमचा भाऊ म्हणून वडिलांनी मंडळींचा मुलगा म्हणून त्या ठिकाणी ज्या मुली आहेत त्यांचा भाऊ म्हणून आयोगाच्या वडील वयस्कर हल्ला म्हणून आपण केव्हाही मला हात आपल्या सेवेशी मी कधीही हजर की मला मी हे निवडणुका आहेत म्हणून मी बोलत नाही,
आशा फाउंडेशन किंवा ह्या अनेक ज्या संस्था आहेत, त्या संस्थेमध्ये मी वरच्यावर त्यांना भेटी देत असतो. त्या ठिकाणी जे अनाथ आश्रम आहे साताऱ्यात, त्या ठिकाणी सुद्धा आज कंपाऊंड वॉलचं आम्ही कामसुद्धा इपीडीसीच्या माध्यमातून चालू केलं. HNRI NRHMच्या माध्यमातून अनेक नॅशनल रुरल हेल्थ डेव्हलपमेंट प्रोग्रॅमच्या माध्यमातून अनेक अपंग लोकांसाठी बरेचसे साहित्य ठेवण्याचं काम केलं आणि त्याची यादीसुद्धा माझ्याकडे आहे. आज माझ्या गणपतीत मला माफ करायला राहून गेली, पण मी माझे मित्र आकाश पवारांना एवढंच सांगतो की जर गव्हर्नमेंट होऊन जाणं एकदा 10-23 तारखेपर्यंतची आहे, पण निश्चितपणे 23 तारखेनंतर आपण आपली यादी घेण्याची आहे. आपल्या जी काय संस्थे जे काय तुमच्याकडे ज्यांची नोंदणी आहे त्यांना कुठल्या कुठल्या प्रकारचे जे काय साहित्य जे गरज आहे, खोटं सांगत ते संपूर्ण पुरवण्याचं काम हे तुमचा मित्र म्हणून निश्चितपणे माझ्याकडनं होईल एवढं वचन ह्या ठिकाणी आपल्याकडे. मी बोलण्याकरता बोलत नाही, जे बोलतो तेच करतो आणि जे करतो तेच बोलतो. मी खोटं कधी बोलत. आज बरेच धावपळे आहे, मला माफ करा, पण निश्चितपणे 23 नंतर राजू यादवला नक्कीच मी सांगेन की एक दिवस काढा, एक दिवस करू आपण मस्त. मी येईन तिथं आपल्या सगळ्यांशी फार दंगामस्ती गप्पा गोष्टी मारूया आणि खूप आनंद एक दिवस साजरा करूया हे वचन या ठिकाणी देतो. आणि तत्पूर्वी मला त्याच्या अगोदर आकाश पवारांकडनं संपूर्ण यादी आल्याच्या तो दिवस मी निश्चित करणार नाही. पहिलं काम जसं त्यावेळेस शिवाजी महाराजांचे जे मावळे होते त्यांनी काय सांगितलं, पहिलं लगीन कोंडाण्याचं पहिलं तुमचं काम, मग बाकीचं सांगतो सांगतो. असंच विश्वच्या जे प्रार्थना करतो आपलं माझ्या हातून खूप आपली सेवा होऊ द्या आणि खूप करून घ्या. मी तुमचाच आहे, तुमचा सेवक म्हणून या ठिकाणी आज आलो आहे. एवढंच यापासून.